ओके आता पुढे बघा इलेक्ट्रिक पोटेंशियल इलेक्ट्रिक पोटेंशियल म्हणजे काय असणार आहे तर इलेक्ट्रिक पोटेंशियलचा फॉर्म्युला आपण बघितलाय डब्ल्यू बाय क्यू नॉट आहे ना सो इलेक्ट्रिक पोटेंशियल डब्ल्यू वर जे डब्ल्यू दिलेला आहे त्याला क्यू नॉट ने डिवाइड केलं ओके क्यू नॉट क्यू सॉरी क्यू नॉट क्यू ओके तर वर जे वर्कडन आहे वन बाय फोर पाय एप्सिलॉन नॉट क्यू नॉट क्यू डिवाइडेड बाय आर तर याला क्यू नॉट ने डिवाइड केलं वर्कडनला तर क्यू नॉट कॅन्सल होईल आणि पोटेन्शियलचा फॉर्म्युला येणार वन बाय फोर पाय एप्सिलॉन नॉट क्यू डिवाइडेड बाय आर सो दिस इज युअर फायनल फॉर्म्युला ओके सो कॅपिटल क्यू या चार्ज पासून आर डिस्टन्सला पोटेन्शियल किती असतं वन बाय फोर पाय एप्सिलॉन नॉट क्यू बाय आर ओके पोटेन्शियल इज गिवन बाय फॉर्म्युला वन बाय फोर पाय एप्सिलॉन नॉट क्यू बाय आर लक्षात येते वन बाय फोर पाय एप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू किती असते नाईन इंटू टेन रेस टू नाईन असते क्यू डिवायडेड बाय आर सो दिस इज द फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल लक्षात येते का बघा पुन्हा एकदा शॉर्ट मध्ये हे डेरिवेशन मी तुम्हाला सांगतो इन शॉर्ट कसे येणार काय करायचं आहे बघा सुरुवातीला एक कॅपिटल क्यू चार्ज घ्यायचा आहे त्याच्यानंतर आर डिस्टन्सला एक पॉइंट पी घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर क्यू पासून काय करायचं आहे एक्स डिस्टन्सला काय करायचं आहे आणखी एक चार्ज क्यू नॉट घ्यायचा आहे सुरुवातीला या दोघांच्या मधला फोर्स काढा फोर्स किती येणार वन बाय फोर पाय इप्सिलॉन नॉट क्यू क्यू नॉट डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर येणार बरोबर क्यू क्यू नॉट डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर फोर्स आता हा फोर्स जो आहे तो टुवर्ड्स राईट असणार आहे आणि आपल्याला डिस्प्लेसमेंट टुवर्ड्स लेफ्ट बाय व्हेरी स्मॉल अमाऊंट डीएक्स करायचा आहे तरी त्याच्यामुळे इथे वर्कडन होणार आहे वर्कडन किती होणार आहे वन बाय फोर पाय इप्सिलॉन नॉट क्यू क्यू नॉट डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर डीएक्स आणि हे वर्कडन निगेटिव्ह येणार आहे कारण का फोर्स आणि डिस्प्लेसमेंट अपोजिट डायरेक्शन आहेत फोर्स टुवर्ड्स राईट आहे आणि डिस्प्लेसमेंट टुवर्ड्स लेफ्ट करणार डिस्प्लेसमेंट टुवर्ड्स लेफ्टच का करणार कारण आपण इन्फिनिटी पासून पी पर्यंत आणायचं आहे ना त्याला म्हणजे थोडी 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 डिस्प्लेसमेंट करत आपण त्याला इन्फिनिटी पासून पी पर्यंत आणणार आहे म्हणजे टुवर्ड्स लेफ्ट म्हणजे फोर्स टुवर्ड्स राईट असणार आहे आणि डिस्प्लेसमेंट आपण नेहमी टुवर्ड्स लेफ्टच करणार त्याच्याशिवाय तो इन्फिनिटी पासून पी पर्यंत कसा येणार दोन्ही चार्जेस सिमिलर असतील तर फोर्स टुवर्ड्स राईटच असणार नेहमी आणि इन्फिनिटी पासून पी पर्यंत आणायचं म्हणजे डिस्प्लेसमेंट टुवर्ड्स लेफ्टच असणार आणि फोर्स आणि डिस्प्लेसमेंट अपोजिट डायरेक्शन असतील तर वर्कडन निगेटिव्ह असतं तर हे वर्कडन झालं स्मॉल डिस्प्लेसमेंटचं मग टोटल वर्कडन म्हणजे याचं इंटिग्रेशन इंटिग्रेशन घेत असताना मायनस क्यू क्यू नॉट डिवायडेड बाय फोर पाय एप्सिलॉन नॉट हे बाहेर येईल आणि इंटिग्रेशन मध्ये काय राहणार वन अपॉन एक्स स्क्वेअर डीएक्स आणि इन्फिनिटी पासून आर पर्यंत हे इंटिग्रेशन घ्यायचं आहे सो वर्कडन इज इक्वल टू मायनस क्यू क्यू नॉट डिवायडेड बाय फोर पाय एप्सिलॉन नॉट ओके वन बाय एक्स स्क्वेअर डीएक्स चे इंटिग्रेशन येतं मायनस वन बाय एक्स वन बाय एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन येतं मायनस वन बाय एक्स लिमिट्स आर इन्फिनिटी टू आर सुरुवातीला पाहिजे तर सुरुवातीलाच मायनस साईन बाहेर काढतो मायनस मायनस काय होईल निघून जाईल प्लस होईल आणि वर्कडन राहणार आहे क्यू क्यू नॉट डिवायडेड बाय फोर पाय इप्सिलॉन नॉट इंटू सुरुवातीला अप्पर लिमिट ठेवूया अप्पर लिमिट वन बाय आर मायनस लोअर लिमिट वन बाय इन्फिनिटी कारण मायनस साईन ऑलरेडी बाहेर आलेला आहे सो वन बाय एक्स इथं राहणार वन बाय एक्सच्या ठिकाणी सुरुवातीला अप्पर लिमिट ठेवलं तर वन बाय आर होणार मायनस लोअर लिमिट ठेवताना अगोदर मायनस लिहावं लागतं मध्ये मायनस वन बाय इन्फिनिटी आता वन बाय इन्फिनिटी म्हणजे झिरो ना सो वर्कडन किती येणार आहे वन बाय फोर पाय एप्सिलॉन नॉट ऍज इट इज रितो इंटू क्यू क्यू नॉट डिवायडेड बाय आर हे येणार आहे तुमचं वर्कडन हे शॉर्ट मध्ये या पद्धतीने डेरिवेशन लक्षात ठेवा आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू प्लेस करा आता पोटेन्शियल कसं काढायचं असतं वर्कडन पर युनिट चार्ज असतं डिस्प्लेस केलेला चार्ज सो देअरफोर पोटेन्शियलचा फॉर्म्युला क्यू नॉट इथे डिवाइड केल्यावर निघून जाईल आणि पोटेन्शियलचा फॉर्म्युला येणार वन बाय फोर पाय एप्सिलॉन नॉट क्यू बाय आर लक्षात येते का आपल्या हे झालं शॉर्ट मध्ये डेरिवेशन कोणाला काय प्रॉब्लेम असेल
तर काय करा, हे हा जो व्हिडिओ आहे तो रिपीटेडली बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. याच्यामध्ये काय डाऊट आहे का सांगा, एनी डाऊट इन दिस केस? खूप इझी डेरिवेशन आहेत, जास्त डिफिकल्ट नाही आहेत. ओके आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल यांच्यामध्ये रिलेशन काय येणार? रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. यांच्यामधलं रिलेशन काय येणार? तर लक्ष द्या, सपोज देर आर टू चार्जेस कॅपिटल क्यू अँड क्यू नॉट सेपरेटेड बाय डिस्टन्स आर. पोटेन्शियल एनर्जी किती येणार बघा? पोटेन्शियल एनर्जी याला यू असं म्हणतो, 1/4πε0 याचं डेरिव्हेशन ऑलरेडी आपण केलेलं आहे. क्यू क्यू नॉट डिवायडेड बाय आर आहे. पोटेन्शियल एनर्जी इज क्यू क्यू नॉट बाय आर. त्याच्यानंतर ऑल्सो इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय येणार बघा? फीचा फॉर्म्युला आताच आपण बघितला, 1/4πε0 क्यू बाय आर जस्ट आहे. ओके, इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय आहे? 1/4πε0 क्यू बाय आर. सो देअर फोर आता हे इक्वेशन 1 आहे आणि हे इक्वेशन 2 आहे सपोज. सो इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 जर केलं, तर इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 जर केलं तर काय होणार? यू बाय फी इज इक्वल टू काय येणार बघा? यू बाय फी इज इक्वल टू क्यू नॉट येणार. म्हणजे यू बरोबर काय येणार आहे? यू इज इक्वल टू फी इंटू क्यू नॉट येणार. फी इंटू क्यू नॉट म्हणजे याचाच मिनिंग काय झाला की इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी चा हा देखील एक फॉर्म्युला येणार आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू फी म्हणजे काय? इलेक्ट्रिक पोटेन्शियल इंटू काय असत? चार्ज असणार आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियल इंटू चार्ज. सो दिस इज रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियल माहिती असेल, चार्ज माहिती असेल, तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल इंटू चार्ज केल्यानंतर देखील काय मिळतं आपल्याला? इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी मिळते. लक्षात येते का बघा? पुन्हा एकदा बघा, इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? 1/4πε0 क्यू क्यू नॉट बाय आर आहे. आणि पोटेन्शियलचा फॉर्म्युला जस्ट 1/4πε0 क्यू बाय आर आहे. डिव्हिजन केल्यावर यू बाय फी केलं तर 1/4πε0 1/4πε0 क्यू बाय आर कॅन्सल होईल, फक्त क्यू नॉटच राहणार. यू बाय फी इज इक्वल टू क्यू नॉट. सो फी आर एच एसला आणलं तर यू इज इक्वल टू फी क्यू नॉट होणार. म्हणजेच याचा मिनिंग काय झाला की इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी बरोबर काय असतं? इलेक्ट्रिक पोटेन्शियल इंटू चार्ज असत. ओके, म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियलला चार्ज न मल्टीप्लाय केलं की आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी मिळते. ओके, हे इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल यांच्यामध्ये रिलेशन आहे. ओके,